राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं अजित पवारांना निमंत्रण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अयोध्येला जाण्याची शक्यता. राम मंदिराच्या उद्घाटनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, त्यामुळे 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार असल्याची माहिती देण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार देखील अयोध्येत हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अयोध्येत 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यातच आता अजित पवार यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाकरिता महाराष्ट्रातून 7 पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.